महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री युवासेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे युवासेना उपजिल्हा प्रमुख बाळकृष्ण तुकाराम वांजळे पाटील यांच्या वतीने श्री स्वामी कृपा आशीर्वाद वृद्धाश्रमाला महिनाभर पुरेल एवढे राशन व धान्य सामुग्रीचे वाटप शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख रमेश बाप्पू कोंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. शिवसेना युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी या कोरोनाचा सगळा प्रादुर्भाव पाहिल्यानंतर गेले 2 वर्ष अतिशय साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचं आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून युवासेनेने कुठली फ्लेक्सबाजी बॅनरबाजी ॲडव्हर्टाईज याच्यावर खर्च न करता विधायक कामांना मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. आज संपूर्ण खडकवासला मतदारसंघामध्ये काही ठिकाणी ग्रामपंचायतनी भूमिपूजनाचे कार्यक्रम घेतले, उद्घाटनाचे घेतले, काही ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला. या ठिकाणी बाळकृष्ण वांजळे जे उपजिल्हा प्रमुख आहेत शिव युवासेनेचे, त्याचप्रमाणे गुकुळजी करंजवणे असतील, सुवर्णताई करंजवणे असतील, यांच्या माध्यमातून या वृद्धाश्रमासाठी किराणा आणि फळं देण्याचा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. सचिनजी पासलकर युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून सगळ्या ग्रामपंचायतींना चांगली झाडं देण्याचा प्रयोग आणि ती लावून जगवण्यासाठीचं आव्हान या ठिकाणी ते करणार आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम शिवसैनिकांनी या ठिकाणी केलेले आहेत आणि साहेबांनी जो काही मनोदय व्यक्त केलाय तो पूर्णत्वास जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना व युवासेना महिला आघाडी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या मदतीसाठी वृद्धाश्रमातील वृद्धांनी व आश्रम संचालकांनी सर्वांचे आभार मानले. ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचे सर्व पदाधिकारी तुमच्यासारख्यांचे सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असावं आणि शेवटपर्यंत या वृद्धांची आणि समाजाची सेवा घडत राहावी आणि इथं या नवीन वास्तूमध्ये जे जे कोण या का वाढदिवसानिमित्त जे सर्वजण मान्यवर आले त्यांचे इथं हार्दिक असं स्वागत करतो. Thank you.